व्हॉइस न्यूज प्रवास सत्याचा। रविवार दिनांक 6 नोव्हेंबर रोजी शिर्डी येथील साई प्रसादालयासमोर एका बेशिस्त रिक्षा चालकाने नाशिक येथील साई भक्तांना धडक देऊन तो पसार झाल्याची घटना घडली आहे। साईबाबा प्रसादालय समोरील रस्त्यावर हा प्रकार घडला असून या अपघातात लहान मुलगी किरकोळ जखमी झाली आहे। घटना घडताच संस्थान कर्मचाऱ्यांनी रुग्णवाहिका बोलावून या साई भक्तांना दिलासा दिलाय। सुदैवाने या चिमुकलीला गंभीर इजा झाली नसल्याने साई भक्तांनी सुटकेचा श्वास सोडला, मात्र रस्त्याच्या विरुद्ध दिशेने येऊन धडक देणाऱ्या रिक्षा चालकावर संताप व्यक्त केला जातोय। साई प्रसादालयात दररोज 30 ते 40 हजार भाविक प्रसाद घेण्यासाठी येतात, तसेच शालेय विद्यार्थी नागरिकांची मोठी वर्दळ या रस्त्यावर असते। अशातच हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन असताना या ठिकाणी एकही वाहतूक पोलीस उपलब्ध नसतो अशी खंत नागरिक व्यक्त करत आहे। प्रत्यक्षात अपघात झाल्यानंतर संबंधित रिक्षा चालकाने थांबून साई भक्तांना मदत करणे अपेक्षित असताना तो थांबून तेथून पळून गेल्यानं अनेकांनी या घटनेवर संताप व्यक्त केला असून श्री साईबाबा प्रसादालयासमोरील सुरू असलेली मनमानी थांबवा अशी मागणी नागरिकांमधून केली जाते। आऊट साईडला आलो होतो, आऊट साईडला आला आणि मी तिकडे साईडला बघत होती, कोणती गाडी होती? रिक्षा होता, ऑटो लागल्यानंतर होऊन गेला पकडलं तर होऊन गेला सोड केलं की गेलं ओढू लागलो ना मी रिक्षात। मला प्यारेला झालं नाही, मी काय बोलू? विश्वास आणि आपुलकीचे एकच नाव साईश मोबाईल शिर्डी। शिर्डी शहरात प्रथमच मोबाईल खरेदीवर चक्क दुचाकी जिंकण्याची संधी। दसरा दिवाळी निमित्त भव्य लकी ड्रॉ, मोठी बक्षिसे, त्वरा करा, आजच आपले कूपन बुक करा, साईश मोबाईल ला भेट द्या। संपर्क रमेश काळे 90 67 44 42 22।